स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपादिवा. हे रामनवमी, तर आमची इथे आहे ना श्री रामजीचं आहे ना खूप मोठं मंदिर आहे, तर म्हणून मग आता आम्ही बाहेरचं लाईनी सांगितलं पण तिथं श्रीरामजीची पालखी पण निघणार आहे आणि खूप मोठा कार्यक्रम पण आहे, तर मला अजिबात बरं वाटत नाही आहे. तरी म्हटलं चला, आज एवढा मोठा दिवस आहे, रामनवमी आहे, तर आपण दर्शन घेऊन येऊया. तर आता श्रवणची पण तयारी झाली आणि आईची पण तयारी झाली, तर माझी पण आता झालेली आहे. अच्छा, मला यायला बरं अजिबात वाटत नाही, सर्दी आहे, पूर्ण गळा माझा बसला आणि असं मध्ये जीवावर पण येत आहे, पण श्रावण म्हणत होता चाललं मावशी, तर म्हणून आता आम्ही जात आहो रामजीच्या दर्शनाला. आई आजी लावत दे. चला तर मी फ्रेंड्स पोचले, आता मी रामजीच्या मंदिरमध्ये आणि मला आतमधून दाखवते मी रामजीचं मंदिर खूप मोठं आहे आणि इथून आहे ना सध्याच मिरवणूक निघून गेली रामजीची, तर तिथं आम्हाला पाहायला नाही मिळाली, पण आतमधून आता दर्शन करून घेतो आम्ही काम घेते. चला, आज रामजीचा जन्मचा हा पाळणा आहे. श्री रामजीचं मंदिर झालेले आता श्रीरामजीचे दर्शन आणि जास्त गर्दी नाही आहे आता माहिती आहे का, कारण की पालखी निघून गेली त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आता. चला आता फेरी मारून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग आता कालंका मातेच्या मंदिरमध्ये जाणार आहोत. इथेच आहे कालंका मातेचं मंदिर जवळच, तुम्हाला ते पण मंदिर दाखवून देते मी. आणि हे ना श्रीरामजीचं खूप मोठं मंदिर आहे अकोटमध्ये, कोणाकोणाला हे माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पूर्ण असा ग्राउंड आहे, सकाळी आई सांगत होती इथे महाप्रसाद होता, मंडप वगैरे टाकलेला होता, पण आता सर्व काढून घेतलेला आहे आणि इथे फटाके पण फुटले सकाळीच. तर चला आता, खूप छान दर्शन झाले, जास्त गर्दी पण नाही आहे. आई आणि श्रवण आता निघाले पुढे, मी पण जाते. तर मग आता पोचलेलं तर मी कालंका मातेच्या मंदिरमध्ये दर्शन घेऊन. चला, देवीचे पण दर्शन झाले आणि इथे पण गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झाले. तर बस आता आम्ही घरी निघत आहे आणि आईची फ्रेंड आईला मिळाली, तर आई आता त्यांच्यासोबत बोलत आहे, आम्ही दोघं जण पुढे निघालो. तर उसाचा रस घ्यायचा, ठीक आहे. चला तर मग आता आम्ही उसाचा रस घेऊ आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तर जेव्हा आम्ही रामजीच्या मंदिरमधून बाहेर निघालो होतो ना, तर अर्ध्या मंदातच आम्हाला श्रीरामजीची इथे पालखी पण मिळाली. तर अगोदर आम्ही येणं श्रीरामजीच्या पालखीचे दर्शन केले आणि त्याच्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो. तर
तास आली घरी मंदिरातून आणि खूप छान दर्शन झाले. आणि तिकडनं येता येता काकू पण भेटली होती, तर मग काकूची इथं गेली तर खूप उशीर झाला. आता 9:15 वाजले आम्हाला घरी आला आणि माझं तर डोकं इतकं दुखत आहे. आणि माझ्यासाठी पायनॅपल ज्यूस आणला, सॉरी पायनॅपल नाही ॲपल ज्यूस आणलं. तर आता ते थोड्या वेळानंतर घेते, कारण की खूप थंडगार आहे आणि तसंच तर मला सर्दी आणि पूर्ण गळा बसलेला आहे, तर ते नंतर घेणार मी. आई आज काय बनवते जेवणामध्ये? पोळ्या. आता आराम घेते मी आईची आल्यानंतर. अहो काय भाजी वगैरे, आज भंडारा होता तर भंडाऱ्यामधली आईने मस्त दाळ भाजी आणली, फक्त पोळ्याच टाकायच्या आहेत. घरासमोरच भंडारा होता, मंदिर आहे बाजूनं, तर तिथे भंडारा होता. तर चला होते पोळ्या टाकायच्या आहेत. श्रवण आलाच नाही. श्रवण आहे ना, जेव्हा मी श्रीराम मंदिरातून निघालो होतो ना, तर श्रवण तिथे म्हणजे सागर दादा मिळाला, तर तो त्याच्यासोबत गेला दादासोबत. आणि आणखीन पण घरी आलेच नाही दोघं पण जण. बाबा पण बाहेर गेलेले आहेत, आता आम्ही दोघीच जणी घरामध्ये आहे. तर बाते आता कपडे चेंज करते आणि थोडा आराम करते, सर पाय दुखत आहेत माझे. तर वेळेवरच आईने दादांना पूर्ण भेलचं सामान आणलं होतं. तसं तर आईने आहे ना पोळ्या टाकल्या होत्या, कारण की सकाळची दाळभाजी होती, फक्त पोळ्याच टाकायच्या होत्या. तर आईने मग मगाशी पोळ्या टाकून घेतल्या आणि इथे आता दादांनी पूर्ण भेलचं सामान आणलं होतं, कारण की त्याला भेल खायची होती आणि श्रवणला पण खायची होती. तर म्हणून मग त्यांनी म्हटलं की बा आता खूप दिवसानंतर तुझ्या हातची मी भेल खाणार आहे, तर माझ्यासाठी फक्त तू भेल बनव. तर मी त्याला म्हटलं होतं की बा मग आईने जे पोळी भाजी बनवली त्याचं काय? तर त्यांनी मला म्हटलं होतं मी बा ते पण जेवण करतो, पण मला तुझ्या हातची भेल खायची आहे. तर म्हणून मग मी आता सर्वांसाठी इथे मस्तपैकी भेल बनवते. रूमच्या बाहेरून इकडे बसले, कारण की आज आई आहे ना माझ्यासाठी बिट्ट्या बनवत आहे. माझा आहे ना तापिरीमुळे ना खूप तोंड खराब झालं, तर काही वेगळं खावं वाटत होतं. तर म्हणून मग आईने म्हटलं बिट्ट्या बनव का तुझ्यासाठी. तर मी हा म्हटलं तर आई माझ्यासाठी बिट्ट्या बनवत आहे, पण काय मला ताप असल्यामुळे ना मला तेलाचा वास आहे ना सहनच नाही होत माझ्याच्याने. तर म्हणून मग मी यांना समोर इकडे येऊन बसली आणि मस्त आता जेवण वगैरे केल्यानंतर मग मी घरी जाणार आहे, म्हणजे माझ्या सासरी ही मला घ्यायला येतील आता. तर आईने यांना पण जेवण करायला सांगितलं. तसं तर मी यांना माझी बॅग इथंच ठेवत आहे, फक्त 2 दिवसासाठी मी घरी चालली, कारण की मी जेव्हा गावावरून आली होती ना, म्हणजे नागपूरहून जेव्हा अकोटला आली होती ना, तेव्हा मी घरी गेली होती. तर माझ्या घराचा हाल इतका बिकार झालेला होता की पूर्ण धिंगाणा झालेला होता घरामध्ये, म्हणजे गॅसवटा पूर्ण क्लीन नव्हता, काहीच नव्हता. तर म्हणून मग मी आहे ना आता 2 दिवस, आता 2 दिवस झाले मला आईच्या इथे येऊन. तर आज मी पुन्हा जात आहे, घर पुन्हा आवरून घेणार, 2 दिवस तिथे राहणार आणि पुन्हा मग मी आईच्याकडे येणार आहे. तर बस आता माझं दोन दिवस इकडे राहणार, 2 दिवस तिकडे राहणार, आता मी अशी करत आहे. कारण की कसं आहे, आई आता घरी नाही आहे. जर आई घरी असत्या तर मग मी आईच्या इथं थांबली असते, म्हणजे माझ्या माहेरी. पण आता आई अमरावतीला आहेत, तर त्याच्यामुळे मी आहे ना आता घरी जाणार आज आणि पूर्ण घर पुसून घेणार, देवपूजा करणार, आंघोळ वगैरे करून. तसं तर काल मी आंघोळच नाही केली, कारण की ताप असल्यामुळे मला कमेंट आली होती की ताई तापीमध्ये आंघोळ नको करू, कारण की चांगलं नसते. म्हणून मग मी आंघोळच नाही केली. तर आज मी घरी जाणार आणि आज संध्याकाळी पुन्हा झाडांना सर्व पाणी वगैरे देऊन देणार. त्याच्यानंतर मग उद्या सकाळी माझी पूर्ण कामं जी असतात रोजची ते कामं करणार आणि त्याच्यानंतर मग पाहणार उद्याचे दिवस. परवाच्या दिवशी पुन्हा मग मी आईच्याकडे येणार. तर बस मग आता आईचा पूर्ण स्वयंपाक झाला, फक्त बिट्ट्याच राहिल्या तळायच्या. तर आई आता बिट्ट्या तळत होती, तर मला तो तेलाचा वास काही सहन झाला, म्हणून मग मी इकडे येऊन बसली. तर आता हे येतीलच, एवढ्यात मी यांना फोन केला होता जेवण करायला सांगण्यासाठी. तर आता हे येतीलच. तर चला मग आता आईचे बिट्ट्या होईपर्यंत मी इथे बसते आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केल्यानंतर मग घरी जाऊ. आणि घरी माझं काय घर कसं झालेलं आहे हे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणारच आहे मी पुन्हा. तसं तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, फक्त घर झाडताना दाखवलं, पण किचन नव्हते दाखवली, कारण की किचनला मला खूप वेळ लागला होता क्लीन करायला, म्हणून मग किचनने दाखवली. पण आता जाऊ द्या, आता यावेळेस तर इतका धिंगाणा झाला नसेल, कारण की 2 दिवस झाले मी आईच्या इथं आलेली आहे. तर मी घर पूर्ण क्लीन करून आली होती, तर आता मला तर वाटतं इतकं नसेल झालं. आणि कसं आहे, बाईचा वापर कसा असतो, माणसाचा वापर कसा असतो, तुम्हाला तर माहितीच आहे. माणसं जसे म्हणजे जसं काम बाई करते ना तसे माणसं करू शकत नाही, एखादेच करू शकतात, पण आता आमच्या घरच्या माणसांना ना सवय नाही घरचे कामं करायची, पण तरी ते खूप ॲडजस्ट करतात पप्पा आणि हे, कारण की आता आम्ही दोघीजणी घरी नाही आहे, तरी ते खूप ॲडजस्ट करत आहे. म्हणजे घर झाडून घेत आहे, भांडे वगैरे घासून घेत आहेत, स्वतःचे ताटं वगैरे स्वयंपाक करत आहेत. हे जर नाही झालं तर मग मेसवरून आणत आहेत. तसं तर माझ्या आईने यांना म्हटलं होतं की बा तुम्ही मेसवरून डबा नको आणू, मी देते बा म्हणजे दोन्ही वेळचा. पण आता यांनी नाही म्हटलं, यांना आवडत नाही, म्हणून मग हे आता दोन्ही वेळचा यांना डब्बा मेसवरून नेत आहेत. तर ते सर्व ताट वगैरे घासून ठेवत आहेत ते. तर आता घरी गेल्यानंतर मला पुन्हा माझं घर आवरावं लागेल. तर चला आता झाले काय माहिती आईचं,
बिट्ट्या तोडून, कारण की तिला जवा सहनच नव्हतं पूर्ण नाकामध्ये गेलेलं आहे माझ्या. तर पाहते आता इथं बसते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जाणार आणि आईने या जेवणामध्ये काय काय बनवलं हे पण तुम्हाला दाखवणार मी. तर आज आईने जेवणामध्ये बनवलेली आहे बिट्टी, वरण, वांग्याची भाजी आणि इकडे आईने दह्याची चटणी बनवली होती, भात, पापड आणि मठ्ठा. खूप छान आज आईने जेवण बनवलं होतं. तर हे पण आले होते तर अगोदर आईने ना या तिघांना वाढून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करायला बसले, कारण की मला ना घरी पण यायचं होतं. फ्रेंड्स पोचलेले आहे मी घरी आणि घरी आल्यानंतर पप्पा तर घरी नाही आहेत, पप्पा बाहेर गेलेले आहेत आणि बाहेर इतकी ऊन आहे की घरात आल्याबरोबर इतकी गरमी होत आहे. आणि बस घरात खाली तर पूर्ण हॉलमध्ये ना गहू भरलेला आहे, तर मी खाली काही शूट नाही केलेलं आहे, नंतर तुम्हाला दाखवणार मी किती पोते गहू झाला आमच्या इथं. तर चला आता थोडा आराम करते आणि मग पप्पा आल्यानंतर मग पप्पांचा टिफिन आणला मी आईच्या घरूनच, तर पप्पांना वाढून देणार. तर पाहते आता चला थोडा आराम करायचा आहे ना पप्पा, काय म्हणून जेवण करायचं आहे की नाही पप्पा? पप्पा जेवण नाही, जेवण नाही करणार आहे पप्पा, संध्याकाळी जेवण करते. संध्याकाळी? बरं ठीक आहे, मग त्या संध्याकाळीच पाडून द्यावं लागणार आहे. चला थोडा आता आराम करते मी आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत. तर घरी आल्यानंतर दुपारी तर मी येणार थोडा वेळ आराम केला, कारण की इतकं बाहेर ऊन होतं की काही करायची इच्छा पण होत नव्हती माझी. आणि मग संध्याकाळ झाली होती तर संध्याकाळी इथे येणं अगोदर मी पूर्ण घर झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता अंगण झाडून घेत आहे. आणि अंगणामध्ये इतका कचरा निघाला, कारण की झाड म्हणजे जे पानं गळले होते ना तर यांनी तर अंगण झाडलंच नव्हतं, तर म्हणून मग इथे येणं मी अंगण झाडून घेतलं आणि अंगणामध्ये इतका सारा कचरा निघाला. तर अंगण झाडून झाल्यानंतर आहे ना यांनी सकाळी मॅगी बनवली होती, तर मॅगीचे पण भांडे तसेच राहिले होते, म्हणजे नाश्त्यामध्ये मॅगी बनवली होती ते पण भांडे घासले नव्हते. तर इथे अगोदर मी येणं ते पूर्ण भांडे घासून घेतले आणि माझा पूर्ण जो गॅस वाटा आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेतला, कारण की येणं मी जशी किचनमध्ये आली ना तसं मला येणं पूर्ण किचनमध्ये थोडीशी धूळ दिसली, थोडीशी नाही भरपूर होती. तर आल्याबरोबर तर मी पाहायला पाहिजे मी म्हटलं नाही आता मी अगोदर आराम करते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण किचन क्लीन करते. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, जिथपर्यंत मी माझी पूर्ण किचन क्लीन करत नाही ना तिथपर्यंत मला अजिबात करमत नाही. फ्रेंड्स बस आताच दिवे लावून झालेले आहेत आणि घरी आल्यानंतर मी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर जे कामाला भिडली, तर आता पूर्ण घर क्लीन झालेलं आहे. यांनी आहे ना सकाळचे भांडे म्हणजे नाश्ता केला होता, मॅगी बनवली होती, भांडे तसेच राहू दिले होते, तर ते पण भांडे मी घासून घेतले, गॅस वाटा क्लीन करून घेतला. आता उद्याचं टेन्शन नाही आहे, फक्त उद्या आता घर झाडून पुसणंच आहे. तसं तर मी अगोदर आली होती तर घर पुसून गेली होती, त्याच्यानंतर मग आता उद्या डबल पुसा लागणार आहे, कारण की माणसं एवढे काम करत नाहीत. बरोबर ना? बरोबर ना? हा फोन घ्या. त्यांनी कबूल केला की माणसं एवढे काम करू शकत. अरे सवय ना असते पण तरी थोडंफार काही ना काही तर करावंच लागत. घरातले काम करण्याची सवय नसते ना. अरे हा पण हे असं असते का मग, म्हणजे जिथं जिथं आपण डब्बा ठेवतो ना तो डब्बा तिथंच राहणार आहे, ग्लास जिथं ठेवू तिथंच राहणार आहे. आता ह्या बॉटल बघा किती दोन दिवसा की दोन दिवसा घेत नाही बॉटल, खाली रूम मध्ये तीन बॉटल पडलेले होते माझे खाली, त्या पण एक एक बॉटल वर घेऊन जाणं होतं ना, पाणी पिलं की ते तशीच रो द्यायची. आता सर्व खाली आले, किती बॉटल झाले? चार बॉटल. बरं घरी नव्हती तर आमच्या म्हणजे आईच्या आणि माझं किचनच्या पूर्ण या दोघांनी धिंगाने बसवले नाही बघा इकडे. हा बघून घ्या, कबूल करतात. आई असते तुम्हाला एवढं टेन्शन नसतं म्हणा. आता मी माझा चहा ठेवलेला आहे गरम करायचा आहे, तेवढं पण जीवार येत होते ना, तर दोन दिवसापासून मी आईच्याकडे येत होती ना, तर मस्त मॅगी बनवणं, नाश्ता बनवणं, काही पण खिचडी लावणं, आणखीन काय काय करत होता तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ कॉलवर मला विचारलं? भूक लागली की काही काही ना काही सुस्ते करावंच लागते. बरोबर आहे. नाही त्या दिवशी मी भारतीतेकडे होती की नाही, तर मला यांनी व्हिडिओ कॉल केला होता की बा भातामध्ये पाणी किती टाकायचं, म्हणजे तुरीचं वरण होतं त्याला फोडणी कसं द्यायचं, ते सर्व मी यांना व्हिडिओ कॉलवर सांगितलं. तर फक्त तेवढं केलं, बाकी मी स्वतः बनवते. तुम्ही किती वेळा पाहिलेले आहेत माझे हातचे पोहे, मी पोहे कसे बनवते? नॉर्मल पोहे सर्वांनाच येतात, कांदा पोहे, कांदा. मी नव्हती, मी खाल्ले नाही रे बाबा, मी नाही खाल्ले, ते पप्पानी आणि यांनीच खाल्ले. ते तुमच्या दोघांनाच माहिती ते टेस्टी झाले ते कसे झाले. ते तुमच्या दोघांना माहिती टेस्टी झाले की कसे झाले होते, मी थोडी नव्हती खायला. समजलं का? बरं ठीक आहे, चला घ्या तुम्ही चहा. आज मग आता स्वयंपाक काय करू, पप्पा तर नाही म्हणतात जेवण
पिट्टे आहेत, सकाळी आईने डब्बा दिला होता तर त्याच्यामधली वरण असेल तर वरण फोडली घालून दे. बरं ठीक आहे ना, मग वरण फोडणी घालून देतो आणि बिट्ट्यात आहेतच, होऊन जाते दोघांचं. मग हा घ्या कप, चहा घेऊन जाते मी आता. चला, आणि खूप दिवसानंतर आहे ना, आज सकाळीच आमच्या शेतामधला गहू पण आलेला आहे, गव्हाचे पोते. अर्धा गहू तर तिकडच्या तिकडेच पप्पांनी विकून टाकला, बाकीचे होते तर ते घरात आणले. कारण की बाहेर कुठं जागा ठेवायला तर म्हणजे नव्हती पोते ठेवण्यासाठी. बाहेर कसं आता पूर्ण उघडंच आहे तर पाणी तर कधी, पाण्याची काही गॅरंटीच नाही पाणी कधी येऊ शकते, म्हणून मग पप्पांनी आता गव्हाचे पोते घरातच ठेवले. तर खूप आता सर्व पॅक झालं घर आमचं. चला मग आता उद्या सर्व सोफ्यावरचा कवर हे ते सर्व धुवून काढणार मी. सोफा पण क्लीन करायचा राहिला, सर्व घरामध्ये धूळ धूळ झाली. तर आता उद्या पुन्हा एक वेळा माझं घर मी क्लीन करून घेणार. एका थैली हे असंच असं जितलं सामान हे शेतामध्ये नेलं होतं ना तुम्ही, हे दोरी हे कोण घ्या, इथंच ठेवलं. पोते बांधण्यासाठी नेलं होतं ना हे, इथंच हे असं काम आहे. चला आवरून घेते थोडंसं.